हेलो बेटा गुड इवनिंग यस योक अपने सोबत सद्या ओके येस व्हेरी गुड इव्हनिंग बेटा आज काय करायचं आपल्याला तीन लेसन कव्हर करायचे आहेत आजच्या सेशनमध्ये आणि कुठले आहेत लेसन एक आहे ॲनिमल किंगडम दुसरं आहे ह्युमन न्यूट्रिशन आणि थर्ड जे आहे दॅट इज एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन आता सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर का तुम्ही बघितलं तर साठी आपल्याला दोन लेसन अप्लिकेबल आहेत कुठले ह्युमन न्यूट्रिशन आणि एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन करेक्ट अॅनिमल uh, किंगडम तुम्हाला सीईटी मध्ये जरी नसला तरी लेसन इम्पॉर्टंट त्याच्यासाठी आहे कारण ह्युमन फिजिओलॉजीचे जेवढे पण लेसन्स आपण कव्हर करणार आहोत या मध्ये अनिमल किंगडमचे जे फायलम्स आहेत यांचा रेफरन्स येतच असतो सो so, लेसन स्किप करून जायचं काही विशेष आपल्याकडे खास कारण नाही आहे वी हॅव टू स्टडी इट ओके चलो तो थोडा दो तीन मिनिट वेट करते उसके बाद हमारा सेशन स्टार्ट कर लेंगे ओके okay, uh... आई होप पढाई वढाई ढंग से चल रही देखो बहुत लाइटली नहीं लेना नाही बेटा जरी तुमच्या लेसन्स नसले सीईटी मध्ये जरी इन्क्लूड जरी, जरी नसेल केले स्टील ते लेसन आपल्याला ले स्टडी करायचेच नाही असलं ना का। काही करू नका कारण काय होत की या लेसन्स मध्ये जे बेसिक्स दिले आहेत ना ते आपल्याला बारावीत कामात येणार आहेत आणि आता आपण काय करतो काही काही लेसन्सला सरसकट स्किप करून देतो नका करू तसं थोडंफार

उसके बाद ह्यूमन न्यूट्रिशन के 15 और एक्सक्रीशन ऑस्मोरेगुलेशन के 15 लेसन ओके okay? चलो सॉरी no, लेसन नहीं 15 क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन वगैरह क्या है इन केस ऑफ पॉरीफेरेंस द स्पंजोसिल इज लाइनड विद फ्लैजलेटेड सेल्स कॉइल अरे भैया कौन है ये सिस्टम समथिंग एक दो तीन सारे सारे ही ऑप्शन बता दो आप है ना कोई एक आंसर चूज करना है भैया हमको सारे ऑप्शन नहीं बोलने है करेक्ट आंसर कौन सा होना चाहिए यस यस ये जो फ्लैजिलेटेड सेल्स होती है बेटा इनको हम क्या बोलते हैं दे आर कॉल्ड यस वेरी गुड गोनोसाइट चलो नेक्स्ट क्वेश्चन देखो विच ग्रुप ऑफ एनिमल्स बिलोंग टू दी सेम फाइलम फाइलम बिलोंग करना कुछ एनिमल्स है फर्स्ट है मलेरियल पैरासाइट मलेरिया इज कॉज्ड बाय यस इट इज कॉज्ड बाय अ प्रोटोजोआ नेम प्लाज्मोडियम सो दिस इज अ प्रोटोजोआ अमीबा अगेन इट इज इंक्लूडेड इन प्रोटोजोआ बट भैया मस्किटो कौन है ये एग्जाम्पल है आर्थ्रोपोडा का तो डिफर हो गया ठीक है अर्थवर्म

ठीक है चलो स्पंज इज एन एग्जाम्पल ऑफ भैया कौन है ये है ठीक है हमें ढूंढना गया था, सेम देखना था तो क्या है आंसर हमारा थर्ड ऑप्शन आ गया करेक्ट ओके ठीक है चलो नेक्स्ट वाला गया विच ऑफ दिन नॉट करेक्टली रिप्रेजेंट दिस्टिक फीचर ऑफ सॉरी करेक्टली डज नॉट नी

एनिलेड म्हणजे बघा एग्जांपल कोण तसे अर्थवंग किंवा आपली लीच है ना चलो इधर देखो नेक्स्ट क्वेश्चन देखो कंसीडर दी फॉलोइंग फीचर और देखना की आहे इन क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ एनिमल ग्रुप व्हिच possesses ऑल दी अबोव करॅक्टरिस्टिक्स हे तीन करॅक्टरिस्टिक्स शो करणार एनिमल ग्रुप कुठला आहे आपल्याला आयडेंटिफाई करायचं आहे ओके चलो देख लो कैरेक्टरिस्टिक्स पढ़ लो एक बार क्या कैरेक्टरिस्टिक्स दी है एक तो ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन बायोलेटरल सिमेट्री आणि ट्रू सिलोम विथ सेगमेंटेशन ऑफ बॉडी यश बाळा एनी आयडिया काय असायला हवं आपला आन्सर तीन कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहेत

कॉर्डेटा करेक्ट काय दिसताय तिन्हीच्या तिन्ही फायलम तुम्हाला कुठले ऑप्शन्स मध्ये ठीक आहे बाबा अँड लीड आर्थ्रोपोड अँड कॉर्डेट मिल गया आन्सर यस वैष्णवी बेटा गुड चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा त्या मॅच दी फॉलोइंग चलो कॅरेक्टरिस्टिक्स त्या स्पेशल फायलम सोबत काय uh, मॅच करून बघा वन मंथ मधे सी ई टी ची स्टडी होना का बराबर एवरेज सेवेंटी प्लस देखो बेटा बहुत ज़्यादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी अगर हो आप तो बिल्कुल कर लोगे है न? आ, अब देख लो आपका जजमेंट जो है मतलब आप किस तरीके के स्टूडेंट हो ये मुझसे अच्छा आप ज़्यादा बेहतर जानते हो अगर आपको लग रहा है कि आपने दिमाग अगर दिमाग में बिठा लिया कि भैया करना है हमें एक महीने में कंप्लीट करना है तो हो जाएगा बट आई सजेस्ट कि एक महीने जर तुम्हें कंसिडर कर सीईटी का अभ्यास कंप्लीट कराया है तो बेसिक्स क्लियर ठेवा बेसिक्स जर का क्लियर अल सो मे बी इट इज पॉसिबल कि आ जाओगे आप एवरेज स्कोर में आ जाओगे इसीलिए देखो क्या है कि लास्ट मोमेंट तक मत रखो यार स्टडी कंटिन्यू जब टाइम है ना आपके पास तो करो इसको कवर ठीक है क्योंकि लास्ट मोमेंट पे दो दिन के लिए याद रहेगा तीसरे दिन भूल जाते हो सब वैसे मत करो कंटिन्यू जब टाइम है तब किया करो, थोड़ी -थोड़ी करो, नहीं, थोड़ी -थोड़ी करो। थोड़ी-थोड़ी थोड़ी-थोड़ी पढ़ाई ज़्यादा नहीं, ओके, चलो। क्या है ठीक है सिलिएटेड कोम्प्लेट्स कोणामध्ये दिसतात यस दे आर ऑब्झर्ड इन टिनोफोरा आणि निडो ब्लास्ट किंवा निडोसाइट्स दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिलेंट्रेट्स ज्यांनाच आपण दुसरं नाव काय देतो निडारिया करेक्ट सो दिसताय आपल्याला ऑप्शन थ्री फोर टू वन कुठे थ्री फोर टू वन ओके डेन चलो अगेन मॅच दी फॉलोविंग काय आहे देखो बेटा आ रहा है आंसर आ रहा है मैच द फॉलोइंग ऑर्गेनिज्म विद देयर रिस्पेक्टिव कैरेक्टरिस्टिक्स यस पाइला पाइला इज एन एग्जांपल ऑफ किसका एग्जांपल है ये मोलिस्का का बॉम्बिक्स मोरी कौन है भैया ये सिल्क वर्म है ना फ्लोरोब्रोंकिया किसका एग्जांपल है टीनोफोरा और टीनिया सोलियम ये का आता प्लॅट फ्लॅट वर्म्स मे फ्लॅटी एलमेंट्स मे करेक्ट बरं सांगा काय आन्सर असायला हवा पायला काय सांगितलं एक्झाम्पल ऑफ मॉलिश्का काची कुठली प्रॉपर्टी इथे मॅच करत आहे येस दिस रॅड्युला रॅड्युला कोणाशी रिलेटेड आहे बायला करेक्ट ओके त्याच्यानंतर बॉम्बिक्स व्हॉट इज बॉम्बिक्स इट इज अ काय आहे इन्सेक्ट आहे सो so, आर्थ्रोपोड्स ची कुठली प्रॉपर्टी इथे मॅच करतात आहे प्रेजेंस ऑफ मालफिजीन ट्यूबल्स ओके okay. ठीक आहे बेटा उसके बाद प्लुरोब्रोंकिया क्या बताया मैंने कुठला एग्जांपल आहे प्लुरोब्रोंकिया इट इज एन एग्जांपल ऑफ यस टिनोफोरा काय प्रेझेंट असते टिनोफोर्स मध्ये कॉम्पलेट्स आणि टिनिया टीनिया सोलियम कशाचा एग्जांपल आहे फ्लॅटवर्म्स सो दे हैव फ्लेम सेल्स आहे आंसर आपलं थ्री फोर टू वन 5 3 4 2 1 ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन क्या है फॉर ऑल द रिप्रेजेंटेटिव ऑफ फाइलम आर्थ्रोपोडा इज अब देखो फिश फिश हर जगह लिखा है आपको ढूंढना है कि आर्थ्रोपोड में इनमें से कौन सी फिश आ रही है अगेन असले प्रश्न येतात बट ठीक आहे तुमचं सीईटी मध्ये लेसन नाही आहे त्याच्यामुळे बॉर्डर व्हायची जास्ती गरज नाही आहे बट स्पेशली दो स्टुडंट्स हु आर प्रिपेअरिंग टू गिव्ह नीट ॲज वेल एज सीई टी असं जर का कुणी असेल तर बा ॲनिमल किंगडम करायला लागेल आणि दिस विल बी बेनिफिशियल फॉर यू काय आहे बघा वन ऑफ दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ फायलॉम आर्थ्रोपोडा कॉमन नाव दिलेलं आहे सिल्वर फिश पफर फिश फ्लाइंग फिश कटल फिश मे बाट इज एन एग्जाम्पल ऑफ मॉल्युस्का ठीक है सिल्वर फिश इज एन इन्सेक्ट सो इन्सेक्ट कुछ इन्क्लूड करते इन्सेक्ट्स आर इन्क्लूडेड अंडर आर्थ्रोपोर्ट्स तुम्हारा है आर्थ्रोपोर्ट एक्साम्पल विचार ओके सो ये हो गया हमारा आंसर सिल्वर फिश ठीक है चलो नेक्स्ट देखो मैच फॉलोइंग कॉलम अगेन कर लो मैच कर लो देखो थोड़ा टाइम लो और बताइए क्या आंसर होना चाहिए तो बेटा अंधा धुन आंसर नहीं करना है थोड़ा पढ़ लो एक बार उसके बाद आंसर करो ठीक है चलो क्या ग्रे गैरियस पॉलीफेगस पेस्ट पेस्ट कौन है यंजा पे के यस कौन है ये ये लोकस्ट है ना ओके नेक्स्ट क्या है एडल्ट विथ रेडियल सिमेट्री

ये है बिल्कुल बहुत ही ग्रेगेरियस पेस्ट का काम करता है है ना और ये लास्ट में गया है बायोलुमिनेसेंस बायोलुमिनेसेंस में गया है एबिलिटी टू तो एमिट लाइट कुणा मध्ये दिसते बायोलुमिनेसेंस आपल्याला टीनो प्लाना मध्ये दिसतो आंसर आहे आपला इथे 4 1 2 3 ये हो गया आंसर हमारा चलो गुड नेक्स्ट क्वेश्चन बघा which of the following animals are true with bilateral symmetry okay बेटा फॉलोइंग प्रेझेंट आहे आणि काय दिसत यांच्यामध्ये आपल्याला bilateral symmetry दिसत आहे जस्ट आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण एक ऑप्शन रीड केलेला काय अडल्ट विथ बायोलेट्रल सिमेट्री आणि लार्वा काय शो करत आहे सॉरी अडल्ट विथ रेडियल सिमेट्री लार्वा बायोलेट्रल दे रिप्रेझेंट रेडियल सिमेट्री आपल्याला एक्झाम्पल कशाचं शोधायचं आहे बायोलेट्रल सिमेट्रीचं करेक्ट एस दे शो बायोलेट्रल सिमेट्री बट यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे दे आर सिलोमेट्स करेक्ट

चार प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत यांच्यापैकी साठी अप्लिकेबल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत हे आपल्याला काय करायचं आयडेंटिफाय करायचं का चल काय पहिली प्रॉपर्टी काय सांगितले इन युरोडेट्स नोटो कॉर्ड एक्सटेंड फ्रॉम हेड टू टेल अँड इट इज प्रेझेंट थ्रू देअर लाईफ ही प्रॉपर्टी युरो कॉर्डेटची ही प्रॉपर्टी आपल्याला कुणामध्ये दिसते इट इज ऑबझर्ड ए स्टेटमेंट तर आपल्यासाठी अप्लिकेबल नाही पीरियड ओनली दिस इज ट्रू कारण वर्टिब्रेट्स मध्ये हा जो नोटो आहे नंतर कशाने रिप्लेस केला जातो इट इज रिप्लेस्ड बाय वर्टिब्रिल कॉलम करेक्ट आहे त्याच्यामुळे आपलं सेकंड ऑप्शन जे आहे दिस इज ट्रू

दूसरा ग्रुप जो है उसे हम बोलते हैं और थर्ड जो है ये कौन सा है तो करेक्ट कौन सा ऑप्शन है बेटा सेकेंड और थर्ड ये दोनों ही स्टेटमेंट सही है तो कुछला आंसर रहा आपका ऑप्शन थ्री डन चलो मूविंग ऑन चूज द करेक्ट स्टेटमेंट जी भैया बताइए अब स्टेटमेंट कौन सा करेक्ट है इनमें से में फर्स्ट रैंक कैसे लोग पढ़ाई कर लो भैया पढ़ाई करके ही कर ला सकते हो और क्या बताएंगे चूज दी करेक्ट स्टेटमेंट क्या है ऑल मैमल्स आर वीवी पेरस करेक्ट है का ऑल मैमल्स आर जी हांजी वीवीपेरस एक्सेप्ट फॉर

तो so, आपका सेकंड ऑप्शन का है करेक्ट बाकी स्टेटमेंट्स एकदा रीड करून घेऊया ओके okay. अह uh, का है ऑल रेप्टाइल्स हैव अ थ्री चेंबर्ड हार्ट सही है लेकिन इसमें एक्सेप्शन कौन है भैया एक्सेप्शन किसका है क्रोकोडाइल का करेक्ट तो क्रोकोडाइल जो है ये चार चेंबर का हार्ट पजेस करते हैं करेक्ट एंड ये सगळ्यात शेवटी काय ऑल पाइसेस हैव गिल्स कवर्ड बाय ऑपरक्यूलम दिस इज रॉन्ग ऑपरक्यूलम फक्त कोणामध्ये प्रेजेंट है दिस इज प्रेजेंट इन यस ये सिर्फ बोनी फिशेस में प्रेजेंट होता है जे अपने कार्टलेजनस फिशेस है तेज ऊपर की लंब अब्सेंट आता करेक्ट अपना राइट आंसर का है? सेकंड ऑप्शन 15 टू तो, 16 अर्स पढ़ के रैंक वन ला सकता हूँ क्या आज से पढ़ाई कर लो बेटा आज से शुरू करो पंद्रह सोलह घंटे रोज पढ़ाई करो तो ला लोगे कोई नहीं

बघा आर्थ्रोपोड मध्ये एक क्लास आहे इन्सेक्टा इन्सेक्टाची स्पेशालिटी असते दे सिक्स लेग्स आपले स्कॉर्पियन आणि स्पायडर यांच्याकडे एट लेग्स असतात करेक्ट आणि आठ पेक्षा जास्त लेग्स प्रेझेंट आहेत पोड स्पायडर आणि स्कॉर्पियन दे आर इन्क्लुडेड अंडर अरॅक्नेड त्याच्यामुळे काय इन्सेक्टाच्या प्रॉपर्टीला मॅच करत नाहीये ऑप्शन नाही आहे आम्हाला हाऊसफ्लाय बटरफ्लाय फ्लाई एंड सिल्वर फिश ये इंसेक्टा के एग्जाम्पल है सबके पास है ना भैया है ना तो ये हो गया हमारा करेक्ट आंसर ओके चलो देखना है तो, देख है, है। है, है तो यहाँ पे ये तो दो सही है ये इधर गलत हो गया ना तो हमारा करेक्ट आंसर क्या बेटा थर्ड ऑप्शन ठीक है चलो

नोटोकॉइड इज रिप्लेस्ड बाय मल्टीपल कॉलम इन एडल्ट ऑफ सम कॉइडेट बरोबर आहे नोटोकॉइड जो आहे याला रिप्लेस केला आहे मल्टीपल कॉलम ने या एनिमल ग्रुपला आपण काय म्हणतो वर्टीब्रेट्स म्हणतो अँड दॅट इज व्हाय वर्टीब्रेट्स ऑल वर्टीब्रेट्स आर कॉइडेट पण सगळ्याच्या सगळ्या कॉइडेट्स ला आपण वर्टीब्रेट्स म्हणत नाही बरोबर पहिले स्टेटमेंट जे आहे दैट रिप्रेजेंट्स आर करेक्ट आंसर ओके चलो बाकी आंसर्स बाकी ऑप्शन्स एकदा

कॉर्डेट मधले जे तीन ग्रुप आहेत कुठले युरो कॉर्डेटा सिफॅलो कॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेट यांच्यापैकी फक्त सिफॅलो कॉर्डेट मध्ये काय आहे नोटोकॉर्ड जो असतो हा थ्रू आउट दि लाइफ प्रेझेंट आहे बरोबर त्याच्यामुळे काय आपला करेक्ट आन्सर फर्स्ट ऑप्शन आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा विच ऑफ दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑलवेज होल्ड ट्रू फॉर दी करस्पॉन्डिंग ग्रुप ऑफ अॅनिमल चलो कुठली अशी प्रॉपर्टी आहे जे अॅनिमल ग्रुप साठी नेहमी काय आहे ट्रू आहे काय पेरस मॅमल्स जस्ट थोड्या वेळा आधी आपण बघितलं सगळ्याच्या सगळ्या मॅमल्स आहेत का नाही आहेत एक्सेप्शन कोण आहे बायकिडिस है, है? है, ना? तो ये तो नहीं है का। उसके बाद पजेस अ माउथ विथ अपर अँड लोअर जॉब क्वाइडेट्स सगळ्याच्या सगळ्या कॉर्डेट्स मध्ये जॉब प्रेझेंट असतो का नसतो क्वाडेट्स ला आपण काय करतो दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड करतो ना कुठले

त्याच्यामुळेच नाव दिलंय ना यांना देर इज नो एक्सेप्शन सेकंड रिपीट सांगू माउथ विथ अपर अँड लोअर जॉब अरे वा बघा आपला अॅनिमल सॉरी स्पेशली कॉयडेट्स जे आहेत या कॉयडेट्स ला आपण काय केलं होतं तीन ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं ऍक्च्युली कुठला एक आहे युरोकॉयडेटा सेकंड जे आहे दॅट इज सिफॅलोकॉयडेटा आणि थर्ड ग्रुप जो आहे दॅट इज वैटिब्रेटा ओके आता हा जो वैटिब्रेटा ग्रुप आहे याला पण काय केलं जातं दोन ग्रुप्स मध्ये डिवाइड करतो आपण कोणता एक आहे अग्नाथा आणि सेकंड स्टोमॅटा करेक्ट सो अज्ञाथा म्हणजे कोण ज्यांच्यामध्ये जॉ अबसेंट आहे दीज आर म्हणजे ज्यांच्यामध्ये जो कसा है है। मग जॉक असाय दोन सुपर क्लासेस मध्ये डिवाइड केलं जात बरोबर आहे कोणते दोन सुपर क्लासेस एक आहे आपला पायसेस आणि इकडे पायसेस मध्ये काय येतात आपल्या कॉन्ट्रिक्थिस आणि ऑस्टिथिस करेक्ट म्हणजे आपल्या बोनी फिशस आणि कार्डलेजेनस फिशेस, फिशेस करेक्ट इथे मध्ये टेट्रापोर्ट्स मध्ये करेक्ट एवढा खाली जायची गरज नाही आपल्याला आन्सर कुठे मिळतं इथेच की यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय अपर अँड लोअर जॉब कॉयडेट्स करेक्ट आहे का सगळ्या कॉयडेट्स मध्ये जॉब प्रेझेंट असतो भैया हा सारे के सारे कॉयडेट्स में जॉब प्रेझेंट आहे क्या इसके पास नाही आहे इसके पास नाही आहे इनके पास नाही आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा आई क्वेश्चन मैच दी फॉलोइंग अगेन चलो क्या है पहले कॉलम में कुछ एग्जांपल दिया है सेकंड कॉलम में प्रॉपर्टी बताई है थर्ड कॉलम में ग्रुप बताया ऑर्गेनिज्म का पहला क्या है पेट्रोमाइज़ोन क्या रिप्रेजेंट कराता है पेट्रोमाइज़ोन इज एन पैरासाइट करेक्ट है यस उसके बाद क्या है एग्जांपल सॉरी कॉलम थ्री में क्या बताया ग्रुप बताया एक पेट्रोमाइज़ोन इज एन एग्जांपल ऑफ साइक्लोस्टोमेटा करेक्ट है पहलाज ऑप्शन करेक्ट है अपना यही मिल गया ना आंसर हमें

आन्सर मिळालं काय आहे आपलं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे चलो आता सेकंड लेसन स्टार्ट करायच्या आधी काही डाउट्स होते बघा तुम्हाला की काय होत रिव्हिजन कशी करायची करेक्ट uh, बाळा बघा तुम्ही आय होप यू वॉच द लेक्चर्स ठीक आहे आपले रेग्युलर लेक्चर्स जे येत आहेत त्या लेक्चर्सला आपल्याला बघायचं आहे सोबत सोबत मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते की तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा कारण जोपर्यंत तुम्ही नोट्स काढणार नाही पर बघा नोट्स काढल्याने ना दोन तीन गोष्टी होतात एक तर पहिली गोष्ट तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे तुम्हाला जे शिकवलं जात आहे त्यात तुमचं स्वतःचं पार्टिसिपेशन आहे दिस इज द फर्स्ट थिंग सेकंड इम्पॉर्टंट थिंग तुम्ही जेव्हा लिहून बघताय तेव्हा तुमचं परत एकदा म्हणजे लेक्चर ऐकलं दॅट इज वन थिंग सेकंड इम्पॉर्टंट थिंग तुम्ही स्वतः लिहून बघितलं तुमची ऐकून आणि आता लिहून पण काय होतं प्रॅक्टिस होत आहे थर्ड इम्पॉर्टंट थिंग जी आहे जेव्हा तुम्ही लेसन संपल्यानंतर बघाल ना बाळा तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील सो दॅट विल गिव्ह ऑफ अचिव्हमेंट ओके तर नोट्स पहिला सेकंड काढण्याटं थिंग नोट्स एकदा लेसन रीड करा आणि हा लेसन रीड झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं अगदी शॉर्ट मध्ये म्हणजे सिंगल पेज मध्ये तुमचा लेसन कम्प्लिटली कव्हर होऊन जाईल असे छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये काय करायचं तुमच्या नोट्सला डिवाइड करायचंय एका पानावरती नोट्स बनवा आणि ह्याच नोट्स दे विल बी युजफुल फॉर युअर रिव्हिजन करेक्ट सो नॉर्मल नोट्स बनवा डिटेल नोट्स बनवा आणि सगळ्यात शेवटी लेसन संपल्यानंतर काय शॉर्ट नोट्स आहेत ओके अँड फॉर रिव्हिजन शॉर्ट नोट्स विल बी मोर दॅन सफिशियंट फॉर यू भैया नोट्स इसके लिए ना अलग से सेशन हैं ठीक है नोट्स कशा बनवायच्या त्याच्यासाठी वेगळा सेशन घेऊया आपण ओके नेक्स्ट लेसन चालू करायचा अरे भैया uh, कोण आहे बेटा कुणाल बेटा कुमाल uh, कुणाल गेमिंग वर्ल्ड वॉर भैया uh, देखो आपकी मैथ्स की वाली जो प्रॉब्लम है ना वो उधर दूसरे वाले आपके मैथ्स के सेशन में बोलो यहाँ हम क्या करें हम बायो पे फोकस करते हैं ना ठीक है अगर ले क्वेश्चन नहीं कर बायो तुम्हारा बायो तो कर? Anyway, आ, जो क्वेश्चन नहीं कहत एनीवे चलो जो बेटा ग आंसर करता है अच्छा बायोलॉजे क्वेश्चन कहत नहीं यागे रीजन का है भाषा का प्रॉब्लम है तो तुम्हारा लैंग्वेज इश्यू है, है तो वो तो फिर देखो इंग्लिश पे थोड़ी कमांड लानी पड़ेगी आप ट्राई करो आपके घर वाले जो है आपके फ्रेंड उनके साथ इंग्लिश में बात करने की कोशिश कोशिश कर सकते हो ठीक थी? है दिस इज वन थिंग बट वेन इट कम्स टू बायोलॉजी देर आर मेनी लैटिन वर्ड्स त्याच्यामुळे कसं आहे शक्यतो प्रत्येक शब्द जो आहे हा आपल्याला समजून घेणं जरुरी आहे आणि कन्सेप्ट एकदा का कळली ना की शब्द पण हळूहळू हो हो लक्षात राहायला लागतात त्याच्यामुळे वर्क ऑन बेसिक बेसिक वरती फोकस करायला स्टार्ट करा क्वेश्चन हळूहळू हो हो तुम्हाला लक्षात बरेचदा असं होतं आपल्याला बेसिक्सच माहिती नसतात आणि आपण विचार करतो मला हा क्वेश्चन समजत का नाहीये तो बेसिक पे फोकस करू बेटा पहिले ठीक आहे बायोमॉलिक्युल इज व्हेरी हार्ड चॅप्टर नाही भैया इतका भी खराब नाही आहे बायो बायोमॉलिक्युल एवढा पण खराब नाही आहे बाया ओके okay, चलो क्वेश्चन बघा काय टी साठी बुक गो विथ अरिहंस ठीक आहे अरिहंत आहे किंवा अरे बा बघा तसं सा, भरपूर सारे पब्लिकेशन मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक वापरलं तरी त्याने काहीच अडचण नाही आहे बट स्टेट बोर्डचं तुमचं सी म्हणजे स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे आपल्या बायोलॉजीचं त्याला आधी कम्प्लीट करा ते जर का तुमचा स्टडी नाही झाला आणि डायरेक्ट तुम्ही रेफरेन्स बुकवरती जर का जम्प करत आहे रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला असं वाटतं की एम सी क्यूच्या पहिले ना अगदी शॉर्टमध्ये नोट्स दिलेल्या असतात शॉर्ट शॉर्ट नोट्स आम्ही रीड करून घेऊ आणि एमसी क्यू नाही करू वैसे भैया वैसे नहीं होता वैसे पढाई नहीं होती वहां पे बहुत ही छोटे मतलब छोटे से इसमें क्या है आपको लेसन समझाने की कोशिश की जाती या फिर एटलीस्ट ही बहुतही पॉइंट पॉईंट वही वो नोट्स में लिखे होते ठीक है वो आप जो बुक्स लेते हो तो वैसे मत करो पहले स्टेट बोर्ड की किताब पहले समझ तो लो उसे ढंग से पढ़ लो उसके बाद एमसीक्यू की प्रैक्टिस के लिए आप बाजार से कोई भी किताब निकाल लो कोई भी पब्लिकेशन की ले लो उससे कोई फर्क नहीं पड़ेगा ठीक है चलो एंड मोस्ट इंपॉर्टेंट अगर प्रीवियस ईयर इश्चन्स अगर आप सोल्व uh, कर, करोगे तो वो ज्यादा बेहतर है पी एक बार सॉल्व करो बाकी एमसीक्यू की प्रैक्टिस करो बट पहले तो स्टेट बोर्ड की किताब आपकी कंप्लीट करनी है ठीक uh, है चलो मराठी मीडियम मधुना है ठीक आहे ना बा आपले नॉर्मल रेग्युलर लेक्चर जे असतात तिथे आपण मराठी हिंदी दोन तीन इंग्लिश तर शक्यतो मी घेत नाही होपफुली म्हणजे नॉर्मली आपले लेक्चर जे आहे ते हिंदी किंवा मराठीमधूनच असतात सो लेक्चर्स बघा कन्सेप्ट आपण मराठी हिंदीमधूनच म्हणजे एक्सप्लेन करतोय सो आय होप लक्षात येतील तुम्हाला पॉइंट हो नोट्स कशा बनवायच्या बा याच्यावरती आपण एक सेपरेट सेशन सेशन घेऊया ठीक आहे सध्या आपलं सेशन जे आहे कशासाठी आहे एम सी क्यू साठी आहे थोडी प्रॅक्टिस करून घेऊया त्याच्यानंतर डिस्कस करू ओके आय डिडंट डंट अंडरस्टँड इंग्लिश ओके आपण ठीक आहे ना इंग्लिश नाही समजते तर भैया अभि करलो ना सुरू कभी ना कभी तो सुरुवात करनी पडेगी है ना इट इज नेवर टू लेट टू लर्न समथिंग आतापासून सुरू करा आता काय आपलं अकरावीमध्ये आलो आहे आपण पुढे जाऊन जा, आता तर ठीक आहे म्हणा गव्हर्मेंटनी जवळपास आपल्या लोकल लँग्वेज जे आहे इथे एज्युकेशन द्यायचं स्टार्ट केलं आहे बट डोंट रिलाय ऑन दॅट Uh, ज्या बेनिफिशियल गोष्टी आहेत त्याला आपल्याला शिकून घेणं भाग आहे सो जस्ट बिकॉज लँग्वेज आहे म्हणून इंग्लिश मराठीला एकदमच दुर्लक्ष करू नका दे आर इम्पॉर्टंट सो दॅट आपल्याला हे हे जे आहे ना हे सगळं हे समजू शकेल ठीक आहे ओके चलो काय फर्स्ट क्वेश्चन बघा काय आपला डायजेशन ॲब्झॉर्बशन जा येस अगेन मॅच दी फॉलोइंग लावा जोड्या लावा काय आन्सर असायला हवा यस बेटा स्पिंकर ऑफ ओडाई किसे बोलते हैं हम ये सिग्नल कहाँ कहां होता है ये सारे स्पिंक के नाम दे रखे हैं आपको यस कुछ ऑप्शन करेक्टा स्पिंकर ऑफ ओडाईज प्रेजेंट इन दी ओपनिंग ऑफ हेपेटोपैन्क्रेअटिक डक्ट सो इथे फर्स्ट काय आहे असाला ऑप्शन डी ठीक आहे बरं सेकंड काय विचारलं आहे इलियम आणि आपला सिकम यांच्या मध्ये जे स्फिंक्टर आहे दैट इज इलिओसिकल चलो यहां दिख गया आपको बरं तिसरे काय पायलोरिक स्पिंटर पायलोरिक म्हणजे stomach जो टर्मिनल पार्ट आहे stomach च्या कुठला पार्ट आहे तो आपला स्मॉल इंटेस्टाइनचा ड्यूओडेनम सो स्टमक एंड स्मॉल इंटेस्टाइन का मध्य जो स्पिंक्टर है दैट इज यस भैया कौन सा है पाइलोरिक स्पिंक्टर और गैस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर कहाँ होगा स्टमक और इसोफेगस के बीच में तो ये है मिल गया आंसर कहाँ है कुटे डी सी बी ए जिस तरह नोट्स कशा काढायच्या बाळा आपण सेपरेट सेशन घेऊया त्याच्यावर ओके बरं नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे सकस एंटेरिकस इज रेफर्ड टू ऍज सकस एंटेरिकस कशाला म्हणतोय नाही बाळा मेरी माझा क्लास रोज नसतो वी हैव अ रिकॉर्डेड क्लास जो अपलोड की जाती है आपकी यस वेंसडे और थर्सडे को करेक्ट तो वीक में हमारी दो क्लासेस होती है क्वेश्चन पे फोकस करो देखो क्या है सकस एंटेरिकस किसे बोलते हैं हम सकस एंटेरिकस इज रेफर्ड टू एज किसके जूसेस को बोला जाता है बेटा हां जी हमारी इंटेस्टाइनल जूसेस को करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन अगेन का है जोड़ा लावा चला कुठलं मटेरियल कुठून सिक्रेट होतंय बघा काय आहे रेनिन अच्छा सिक्रेटनी तर तुम्हाला काय दिलेलं आहे रेनिनशी असोसिएटेड कुठले फॅक्टर्स आहेत सो रेनिन जे आहे इट अँक्ट्स ऑन कॅसिन विच इज अ मिल्क प्रोटीन करेक्ट त्याच्यामुळे ते काय रेनिन इज असोसिएटेड विथ दिस मिल्क प्रोटीन त्याच्या साठी रिस्पॉन्सिबल आहे ओके एंटेरोकायनेज दिस इज अॅन एन्झाईम जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे बघा ऍक्टिवेशन ऑफ दिस ट्रिप्सिनोजन

तो ये ऑप्शन हो गया हमारा टू दिख रहा है थ्री फोर वन टू कहा है दिख फोर्थ ऑप्शन स्टेट बोर्ड ऐसी बाहर के क्वेश्चन नहीं है बा स्टेट बोर्ड मधे एकदा रीड करा एकदा बुक बघा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स नाही मिळतील म्हणजे काय जसाच्या तसा क्वेश्चन तुम्हाला विचारला नाही जात बरेचदा तुम्ही लेसन मधून काय शिकलाय त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट केलं जात आहे ओके एक्सप्लेन आ... शिवम बेटा क्या एक्सप्लेन करणार एक बार ये पुराना क्वेश्चन एक्सप्लेन करणार क्या एक्सप्लेन करणार बताइए अरे बाळा स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला दिले ना आता बघा जसं रेनिन जे आहे ठीक आहे रेनिन कशासाठी युजफुल आहे आपलं मिल्क प्रोटीन जे आहे ज्याचं नाव आहे कॅसिन या कॅसिनच्या ब्रेकडाऊन साठी ज्याला आपण ब्रेक, ब्रेक करतो आपल्या पॅराकॅसिनेटच्या फॉर्म मध्ये तर याच्या ब्रेकडाऊन साठी रिस्पॉन्सिबल आपला जो हॉर्ग एन्झाईम आहे त्याचं नाव आहे रेनिन ओके सेकंड तुम्हाला जो ऑप्शन दिलाय दॅट इज एस हा एंटेरोकायनिस जो आहे हा काय करतो अपना ट्रिप्सिनोजेन जे है या ट्रिप्सिनोजेन ला ट्रिप्सिन चा फॉर्म मध्य कन्वर्ट करा रिस्पॉन्सिबल है सो इत अपन तो। एंटेरो एंटेरोकाइनेस ओके तीसरी चीज जो है भैया क्या है ऑक्सेंटिक सेल्स ऑक्सेंटिक सेल जो है या ऑक्सेंटिक सेल्स काय प्रोड्यूस करतात दोन गोष्टी एक म्हणजे एच सी एल आणि दुसरे जे आहे याला आपण म्हणतो कॅसिल्स इंट्रेन्सिक फॅक्टर आणि हा जो कॅसिल्स इंटरेन्सिक फॅक्टर आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ विटामिन बी ओके आणि फोर्थ ऑप्शन जे आहे दॅट इज फ्रुक्टोज फ्रुक्टोज जे आहे याचं ऍब्झॉर्प्शन जे आहे इट इज डन थ्रू फॅसिलिटेटेड डिफ्युजन सो बाय ह्या गोष्टी दिल्या आहेत ना तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये चलो काय क्वेश्चन एन्झाईम दॅट इज नॉट प्रेझेंट इन सकस एटेरिक म्हणजे तुमच्या इंडेस्टाइनचे जे एन्झाईम्स आहेत यांच्यामध्ये याच्यापैकी कुठला एन्झाईम अॅबसेंट आहे देखो बेटा आ, मेरी वजह से तो अच्छे मार्क्स आएंगे ये नहीं बोलूंगी मैं आपकी देखो सक्सेस जो है वो आपका है जो चीज़ें आपको नहीं समझ सकी वो मैं अपना खुद का फेल्यूर कंसिडर करूंगी बट आई आई ट्राई कि मतलब आपको चीज़ें जो है ना ये इजिएस्ट लैंग्वेज में अच्छे से अच्छे समझ में आ सके ये हमारी हमेशा कोशिश रहती है ठीक है तो जो कुछ आपका सक्सेस है जितने कुछ मार्क्स आपको मिल रहे भैया ये आपकी मेहनत है हम यहाँ पे क्या कर रहे हैं हम यहाँ पे आपको सिर्फ गाइडेंस का काम कर रहे हैं ना तो और बहुत ज्यादा हमारा कोई रोल कॉल नहीं है पढ़ाई जो है ये आपको ही करनी है है ना चलो आंसर देखो क्या हो, क्या होना चाहिए इसका मे बी थ्री क्या है एंजाइम हाँ कहा नहीं है सत्ताईस एंट्री किस में माल्टेज प्रेजेंट है ये माल्टोज को क्या करता है हमारे ग्लूकोज ग्लूकोज में ब्रेक करता है न्यूक्लियजेस भैया ये जो एंजाइम है ना ये कहाँ पे प्रेजेंट है ये प्रेजेंट होते हैं आपकी पैनक्रियाटिक जूसेस में ठीक आहे इंटेस्टाईनल ज्युसेस मध्ये न्यूक्लिओसाइडेज प्रेझेंट असतो पण न्यूक्लियस म्हणजे डीएनए किंवा आर एन एचं ब्रेकडाऊन जे आहे हे इनिशियली कोण करत आहे करतात ओके तर न्यूक्लियस इज प्रेझेंट इन नॉट प्रेझेंट इन सकासेंटेरिकस ठीक आहे तर आपला आन्सर काय असायला हवा दिस इज प्रेझेंट इन युअर सकासेंटेरिकस ओके सॉरी नेक्स्ट आहे अ बेबी बॉय एज टू इयर

अरे बाबा न्यूट्रियन आपलं काय आहे ह्युमन न्यूट्रिशन मधले क्वेश्चन्स आहेत बा एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मधले नाही आहेत ह्युमन न्यूट्रिशन लेसन रीड करा एकदा परत आय आय नो आपलं एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन मध्ये याच्या रेफरन्सेस आहेत नाही आहे असं नाही बट दीज आर दी टॉपिक्स विच आर कव्हर्ड इन ह्युमन न्यूट्रिशन ओके चलो काय आहे नेक्स्ट क्वेश्चन येस बेबी बॉय काय आहे ट्वेंटी टीथ याच्यामध्ये दिसले आपल्याला कुठले टीथ अपसेंट होते ते आयडेंटिफाय करायचं तर मला सांगा बेबी बॉय काय एज किती आहे दोन वर्षांचं आहे म्हणजे याच्यामध्ये टीथ कोणते असणार मिल्क टीथ प्रेझेंट असतील बरोबर मिल्क टीथचा फॉर्म्युला काय लिहितो आपण यस तुमचं आयसी पी एम जे लिहितोय आपण काय रिप्रेझेंट करत आहे इन्सिजर किती असतात मिल्क टीथ मध्ये टू वन झिरो टू असं लिहितो ना आपण फॉर्म्युला मिल्क टीथचा करेक्ट सो कुठले कुठली टीथंट आहे इन्सिजर आणि मोलर सो या हे जे प्री मोलर टीथ जे आहेत दीज आर ऍबसेंट करेक्ट क्या आना चाहिए मिल गया आंसर नेक्स्ट क्वेश्चन देखो व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट रिप्रेजेंट एंजाइम कंपोजिशन ऑफ पैंक्रियाटिक जूस यस पैंक्रियाज का जूस मध्ये कुठले कुठले एंजाइम्स प्रेजेंट है

यस लाइपेज अमाइलेज ट्रिप्सिनोजन प्रोकार्बोक्सिपेप्टिडेज ठीक है तो ये क्या है हमारा करेक्ट आंसर है ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन फ्रुक्टोज इज एब्सॉर्ब इन टू ब्लड थ्रू म्यूकोजा सेल्स ऑफ इंटेस्टाइन बाय द प्रोसेस कॉल जस्ट थोड्या वेळा आधी आपण एक क्वेश्चन डिस्कस केला तिथे याचा रेफरन्स आलेला बघा फ्रुक्टोजला कसा ऍब्सॉर्ब केला जातं थ्रू यस वेरी गुड थ्रू फैसिलिटेटेड ट्रांसपोर्ट वेरी गुड ठीक आहे चलो नेक्स्ट या देखो व्हिच वन ऑफ दी फॉलोइंग पेयर ऑफ फूड कंपोनेंट इन ह्यूमन रीचेस द स्टमक टोटली एंड डाइजेस्टेड आता डाइजेशन साठी साईड कुठल्या कुठल्या आहेत बा वन इज योर माउथ नंतर स्टमक आणि नंतर स्मॉल इंटेस्टिंग करेक्ट स्टमक मध्ये डाइजेशन स्टार्ट कशाचं सॉरी माउथ मध्ये डाइजेशन कशाचं स्टार्ट होतं फक्त कार्बोहायड्रेट्स फूड मध्ये आपले कि ते कोणते कंपोनेंट्स आहेत वी हॅव्ह कार्बोहायड्रेट वी हॅव यस प्रोटीन्स प्लस फॅट किंवा लिपिड आणि सगळ्यात शेवटी न्यूक्लिक करेक्ट माउथ मध्ये डायजेशन स्टार्ट कोणाचं झालं फक्त कार्बोहायड्रेटचं म्हणजे स्टमक मध्ये जेव्हा आपलं फूड मटेरियल पास केलं आपण त्यावेळेला कोणते कोणते कंपोनेंट अनडायजेस्टेड फॉर्म मध्ये होते प्रोटीन्स फॅट आणि न्यूक्लिक ऍसिड्स करेक्ट तो क्या आन्सर होगा यहाँ पे हाँ जी क्या होगा प्रोटीन एंड स्टार्च स्टार्च क्या कार्बोहाइड्रेट है तो ये तो नहीं होगा स्टार्च एंड फैट ये स्टार्च है ही नहीं भैया फैट ठीक है सेल्यूलोज जो है ये भले ही कार्बोहाइड्रेट है बट इसको डाइजेस्ट करने के लिए हमारे पास कोई भी क्या नहीं है एंजाइम ही नहीं है हमारे पास तो ये आंसर क्या हमारा करेक्ट है चलो नेक्स्ट है आइडेंटिफाई दी सेल हुज सिक्रीशन protect the lining of gastrointestinal tract from various enzymes yes काय बाळा कुठल्या सेल्स आहेत तशा ज्या काय करतात सिंपलचा क्वेश्चन आहे म्युकस सिक्रिट करणाऱ्या ज्या सेल्स आहे यांच्या नावं आपल्याला माहिती हवं कोण सिक्रीट करत आहे म्युकस येस फॅक्च्युअल क्वेश्चन आहे यस व्हेरी गुड गॉबलेट सेल्स ओके मुव्हिंग ऑन विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग डायजेशन अँड ऍब्झॉर्बशन ऑफ फूड इन ह्युमन्स ओके कुठल्या स्टेटमेंट ट्रू आहे आयडेंटिफाय करायचं ऑक्सेंटिक सेल्स ऑफ अ स्टमक सिक्रिट डी थ्रू एनजाईम पेप्सिनोजन करेक्ट आहे का नाही ह्या सेल्स ऑक्झेंटिक सेल्स काय करतात एच सी एल सिक्रिट करतात पेप्सिनोजन सिक्रिट करायचं काम कोणाचं आहे बघा पेप्टिक सेल्स करेक्ट बरं फ्रुक्टोज अँड अमिनो ऍसिड आर ऍब्झॉर्ड थ्रू इंटेस्टायनल म्युकोज ऑर विथ द हेल्प ऑफ कॅरियर आय लाईक सोडियम ती भैया फॅसिलिटेटेड डिफ्यूजन से इसको क्या करते है ऍब्झॉर्ब करता थर्ड काय आहे काइलोमाइक्रोन आर स्मॉल लाइपोप्रोटीन पार्टिकल दैट आर ट्रांसपोर्टेड फ्रॉम इंटेस्टाइन इनटू ब्लड कैपिलरीज हां जी भैया ये सही है ना ठीक है चलो नेक्स्ट क्वेश्चन क्या है इफ पैंक्रियाज इज रिमूव्ड कंपोनेंट विच रिमेन अनडाइजेस्टेड इज जर का रिमूव्ह केली तर बघा सगळ्याच्या सगळ्या फूड करणारे डायजेस्ट करणारेंट असतात ना तसे पण कुठले कार्बोहायड्रेट प्रोटीन लिपिड्स आणि न्युक्लिक्स प्रेझेंट आहे सो रिमूव्ह केली तर ना तर कार्बोहायड्रेट फॅट नाही प्रोटीनचं डायजेशन होणार राईट त्याच्यामुळे आपला आन्सर काय असेल करेक्ट ऑल ऑफ पोटॅटो वन ऑफ दी फूड कंपोनेंट इन इट इज चलो स्टेटमेंट रीड करा क्या आलू पोटैटो फल पोटेटो बटाटे चलो आता या पर्सन लैक्टोज इज इनडाइजेस्टेबल एक तो सबसे पहले भैया लैक्टोज प्रेजेंट होता है ये होता है मिल्क में पोटैटो में नहीं है और इनडाइजेस्टिबल तो नहीं है ये किया जाता है भैया इसको डाइजेस्ट दूसरी चीज स्टार्च विच इज विच नॉट गेट डाइजेस्टेड

प्रोटीन एनर्जी मालन्यू पीईएम म्हणतो ना आपण प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन दोन डिजीजेस आहेत कुठले एक आहे मॅरास्मस आणि दुसरा जो डिजीज आहे त्याचं नाव आहे क्वाशिओरकर करेक्ट तर काय आहे क्वाशिओरकर इज ड्यू टू सायमल्टेनियस डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड फॅट फॅटची डेफिशियन्सी नसते बोथ ऑफ दिस डिजीजेस आर असोसिएटेड विथ डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड कॅलरी ओके त्यातही साइमल्टेनियस डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन अँड कॅलरी दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ मॅरॅस बरोबर कार्बोहायड्रेट नाही डेफिशियन्सी करेक्ट तो योग्य हमारा आन्सर चलो प्राइमरी डेंटेशन इन ह्युमन डिफर्स फ्रॉम परमानेंट डेंटेशन इन नॉट हैविंग वन ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ टीथ आता आपले प्रायमरी डेंटेशन म्हणजे मिल्क टीथ जे आहेत आणि पर्मनंट टीथ जे या पर्मनंट टीथ आणि मिल्क टीथ मध्ये फरक कुठे आहे यस आपण जो डेंटल फॉर्म्युला लिहितो आय सी पी एम मिल्क टीथ साठी फॉर्म्युला काय लिहिला जातो टू वन झिरो टू बाय टू वन झिरो टू करेक्ट तेच पर्मनंट टीथ साठी टू वन टू थ्री बाय टू वन टू थ्री म्हणजे कुठले टीथ अबसेंट आहेत बा ये ये है ना थर्ड वाला करेक्ट आता बघा इथे डिफरन्स तुम्हाला इथे पण दिसेल पण यांनी स्पेसिफिकली तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय प्रायमरी डेंटेशन इज ह्युमन डिफर फ्रॉम पर्मनंट डेंटेशन इन नॉट हॅव्हिंग कोणते टीथ नसतात आपल्या मिल्क टीथ मध्ये बट पर्मनंट टीथ मध्ये प्रेझेंट त्याच्यामुळे काय आहे आंसर काय असायला हवं हो बाळा आपलं प्रीमोलर ओके okay? uh, कोणाला डाउट आहे बा शर्मा हांजी जी क्या डाउट आहे आपको पूछे अरे भैया जे ही का हम बायो पढ़ रहे बेटा जे ही के लिए कहा से होगा चलो एंगजाइटी एंड ईटिंग स्पाइसी फूड टूगेदर इज एन अदरवाइज नॉर्मल सॉरी इन एंड अदरवाइज नॉर्मल ह्यूमन मे लीड टू खूप जास्त अँशियस जर का तुम्ही फील करत आणि खूप जास्त जेवढी गरज नाही आहे ना त्याच्यापेक्षा जास्त फूड जर का कन्झ्युम केला तर काय म्हणजे भैया क्या होगा योगा यो ना ही तो ऑप्शन सही ठीक आहे चलो सेकंड थर्ड लेसन बघूया आपला कुठला एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेगुलेशन तो अब देखो ये लेसन में हमें क्या करना है अगेन 15 क्वेश्चन डिस्कस करने हैं जल्दी जल्दी कंप्लीट कर लेते हैं फर्स्ट क्वेश्चन वगैरह का अगेन जोड़ा लावा चला पोडोसाइट यस पोडोसाइट सेल्स आर एसोसिएटेड विथ कशा से एसोसिएटेड है बड़ा फिल्ट्रेशन स्लिट से एसोसिएटेड है वुमेंस कैप्सूल में प्रेजेंट असता है सेल्स ओके

ऑक्झालाइटच्या क्रिस्टल्समुळे होतात त्याच्यामुळे आपला करेक्ट आन्सर काय आहे फोर थ्री टू वन दिसत आहे फोर थ्री टू वन ओके करेक्ट आंसर? चलो नेक्स्ट काय नायट्रोजनस वेस्ट इज फाउंडेन युरिको सिंपल डायरेक्ट क्वेश्चन आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे काय आहे युरिकोटेलिझम युरिकोटेलिझम म्हणजे कुठल्या ऑर्गॅनिझम्स मध्ये युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये काय नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट

स्ट्रक्चर काय बाळा तुमचं दिस इज दिस लूप ऑफ दिनली आणि डीसी टी करेक्ट आणि कलेक्टिंग आता काय विचारलंय या रिनल पिरामिडच्या आत कुठला स्ट्रक्चर ऍबसेंट आहे सो काय कॉन्व्युलेटेड ट्यूबिल्स प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्युबेल आणि डिस्टल कॉन्व्युलेटेड ट्युबिल इट इज नॉट इन्क्लुडेड इन रिनल पिरामिड आलं आन्सर पहिला ही आन्सर आहे मला ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बैठ नाइट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आर एलिमिनेटेड मेनली एज चल नाइट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट्स आर एलिमिनेटेड मेनली एज का है यूरिया इन टैडपोल

चलो फर्स्ट एक आए रिप्रेजेंट करते हैं ये रिप्रेजेंट क्या कर रहा है भैया ये क्या है किडनी के ऊपर जो ग्लैंड प्रेजेंट होती है क्या बोलते हैं बाकी ढूंढने की भी जरूरत नहीं आपको एक ही मिल गया। एक ही ऑप्शन आपको तो भी मिल गया ना आंसर बाकी बहुत एड्रिनल ग्लैंड लोकेटेड एट दी एंटीरियर पार्ट ऑफ किडनी ठीक है सीक्रेट कैटेकोलामाइन्स विच स्टिम्युलेट ग्लायकोजन ब्रेकडाउन बरोबर आहे कैटेकोलामाइन्स कुठले आहेत आपले एपिनेफ्रिन आणि नॉर एपिनेफ्रिन ज्याला आपण काय नाव देतो ऍड्रिनलिन आणि नॉर ऍड्रिनलिन करेक्ट चलो मॅट दी बोलेन चलो परत काय आहे डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ एनली यस काय करतं डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ एनली इट इज असोसिएटेड विथ रिऍब्झॉर्बशन ऑफ वॉटर दिसतंय इथे कुठे

और लास्ट क्या है भैया डीसीटी डीसीटी में क्या हो रहा है एक ही तो ऑप्शन बचा है कौन सा कंडीशनल रीएब्जॉर्प्शन ऑफ सोडियम एंड वॉटर कहा टू फोर वन थ्री दिख रहा है क्या कहीं पर ये है चलो नेक्स्ट क्वेश्चन बढ़ा ब्रश बॉइडेड इज कैरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रश बॉइडेड एपिथेलियम अपने नेफ्रॉन्स मध्य स्पेसिफिकली लोकेशन मध्य दिखता है ज्यादा अपन का तो अपना प्रॉक्सिमल कॉन्व्युलेटेड ट्यूब्यूल है ऑप्शन डायरेक्ट आंसर डायरेक्ट क्वेश्चन है पीसीटी ओके चलो आपको टीचर बनना है भैया टीचर बनो कुछ भी बनो पढ़ाई करनी है तो उसको स्किप मत करना ठीक है चलो

आता प्राइमरी फंक्शन जे आहे बाळा कशाचा आपल्या लूप ऑफ हैनलीचा यस ठीक काय आहे स्ट्रक्चर कशाचा आहे आपलं ये है आपका नेफ्रॉन है ना अब ये नेफ्रॉन में ये आपका जो कौन सा ये पार्ट आहे दिस इज डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हैनली ये असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हैनली करेक्ट हा जो डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हैनली आहे इट इज परमीएबल फॉर रीअब्जॉर्प्शन ऑफ वॉटर इथून रिशन होत आहे सॉल्ट आता काय विचारलंय काढून टाकला जर असा पीसीटीला डायरेक्ट डीसीटी सोबत जर का आपण काय केलं कनेक्ट केलं तर वॉटरचं रिॲबॉर्ब्शन होणार नाही म्हणजे मॅक्सिमम वॉटर कुठे जाईल तुमच्या युरिनच्या थ्रू काय केलं जाईल एक्सक्रीट आउट केलं जाईल मिनिंग युरिन विल बी

पारेश बेटा देखो, क्या करना है? आपको एमसीक्यू सॉल्व करना है मेरे साथ साथ सॉल्व करो, सा, सा है? है? साथ साथ करो बेटा, ठीक है? चलो. नाम यो की... बेटा देखो, आवाज अच्छी है नहीं है इससे तो फर्क नहीं पड़ रहा आपको आवाज आ रही है सही से सुनाई दे रहा है वो ज्यादा इंपॉर्टेंट है हमारे लिए फिलहाल ठीक है ना चलो क्या क्वेश्चन देखो नेक्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट विद रिस्पेक्ट टू किडनी फंक्शन रेगुलेशन कुछ करेक्ट है सकता एक्सपोजर टू कोल्ड टेम्परेचर स्टिम्युलेट एडीएच रिलीज ठंडी मध्य एडीएच जे है, है का होता? रिलीज नहीं के स्टॉप केला के स्टेटमेंट कस है अपना ये भैया इनकरेक्ट हो गया दूसरा क्या in flow, uh, flow, है एंड इंक्रीज इन ग्लोमेरुलर ब्लड फ्लो मे जीएफआर सॉरी ग्लोमेरुलर ब्लड फ्लो स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ एनजीओटेन्सिन टू ना बाबा एनजीओटेन्सिन टू ऐसी फॉर्मेशन लिम्युलेट को हाँ एनजीओटेन्सिन वन आणि म्हणजे अँजिओ टेन्सिन वन पासून अँजिओ टेन्सिन टू बनवलं आपण आणि याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण होता रेनिन ये रिस्पॉन्सिबल था तिसरी चीज क्या आहे ड्युरिंग समर वेल बॉडी लूजेस लॉट ऑफ वॉटर बाय इव्हॅपोरेशन म्हणजे जेव्हा खूप जास्त स्वेटिंग होते तुम्हाला द रिलीज ऑफ एडीएच इज सप्रेस सप्रेस नाही करते इसको क्या किया जाता है याला स्टिम्युलेट केलं जातं करेक्ट एकच ऑप्शन उरलाय येई करेक्ट होना चाहिए दुसरा क्या when someone drinks lot of water adh releases stop this is true correct next a decrease in blood pressure or volume will not cause the release of जर ब्लड प्रेशर ऑलरेडी कमी आहे तर ब्लड प्रेशर इंक्रीज करायसाठी तीन डिफरेंट हार्मोन्स आहेत रिस्पांसिबल कुठले बा एक आहे रेनिन दुसरे जे है, ते म्हणजे अल्डोस्टरॉन आणि थर्ड इज एच हे तीनही हॉर्मिन जे आहेत हे काय करतात सम हाऊ ब्लड प्रेशरला इन्क्रीज करायचं काम करतात आता आपलं कुठे गेलं एट्रियल फॅक्टर दिस इज जो ब्लड प्रेशरला कमी करायचं काम करतोय ओके सो ऑलरेडी जर का ब्लड प्रेशर कमी आहे तर एन एफ विल नॉट बी सिक्रिटेड करेक्ट चलो सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट क्या है करेक्ट स्टेटमेंट आंसर भाई की एन एफ इंक्रीजेस ब्लड प्रेशर नहीं भैया अभी तो डिस्कस किया हमने एन क्या करता है ब्लड ब्लड प्रेशर को कम करने का काम करता है तो ये इंक्रीज तो नहीं है ये तो गलत हो गया नेक्स्ट क्या है एंजियोटेंसिन टू इज पावरफुल पावरफुल वैसो डायलेटर रॉन्ग ये क्या कर है दिस इज अ वैसो कॉन्स्ट्रिक्टर मैसोकॉन्स्ट्रिक्टर वेसल्स वरिष्ठ इनक्रीज करता है ब्लड वेसिल्सट्रक्ट कर सुवर्ण बेटा यस आपको भी क्या करना है साथ साथ सॉल्व करना है ठीक है चलो एंजीओ टेन्सिन इज पॉवरफुल मैसोकॉन्स्ट्रिक्ट काउंटर करेंट टाइटन ऑफ ब्लड फ्लो इज नॉट ऑब्जर्ड रॉन्ग ऑब्जर्व के लिए

ट्वेल्थच्या uh, साठी वळा ऑलरेडी आपले लेक्चर्स तसे पण घेतले जात आहेत एकदा uh, <coughs> ऍपवर चेक करा आपल्या युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये बघा ट्वेल्थच्या लेक्चर्स पण शिकवले आहेत तुम्हाला ठीक आहे uh, सर आय गेस पी uh, एम सरांनी ऑलरेडी आपला uh, सिलेबस स्टार्ट केला आहे बरेचसे लेसन ऑलरेडी कव्हर झाले सो गो थ्रू प्लेलिस्ट ओके इथे बघा आता कुठला ऑप्शन आपला कुठला आन्सर असायला हवा सिबम सिबमचं फंक्शन सेक्शुअल अट्रॅक्शन आहे का नहीं भैया ये तो फंक्शन नहीं है तो इसको हटाओ सेकंड क्या है स्वेट थर्मोरेग्युलेशन करेक्ट है स्वेट काय करत आहे बॉडीज टेंपरेचर मेंटेन करायसाठी सिक्रीट केला जातो दिस इज द प्राइमरी फंक्शन तो मिल गया आंसर हमारा यही पे ऑफलाइन सेंटर आहेत ना आपले ऑफलाइन क्लासेस पण आहे विद्यापीठ आहे पुण्यामध्ये दोन ठिकाणी आहे अवेलेबल ठीक आहे बर थर्ड काय आहे अ पर्सन इज अंडरगोइंग प्रोलॉन्ग फास्टिंग खूप दिवसासाठी काय तर, his urine will be found to of. जर, फास्टिंग जर का केली कोणी तर हे युरिन विल बी फाउंड टू कंटेन ऍबनॉर्मल क्वांटिटीज ऑफ जर खूप दिवसांसाठी जर का फास्टिंग वरती जर कोणी आहे तर यांच्या बॉडीमध्ये काय ब्रेक ब्रेकडाऊन सुरू होतं कशाचं फॅटचं ब्रेकडाऊन स्टार्ट होतं करेक्ट आणि या फॅटच्या ब्रेकडाऊन मध्ये कुठला मॉलिन्युल प्रोड्यूस केला जातो जो युरिन मध्ये एक्सक्रीट करतो आपण दॅट इज हां जी या बॉडीज को क्या बोलतात किटोन बॉडीज है ना तो अगर कोई पर्सन बहुत ज्यादा दिनों के लिए फास्टिंग पे है अगर कुछ नहीं खाया इस इंसान ने तो इसकी बॉडी में स्पेशली इसके यूरिन में क्या रिलीज होगा ये हमारी कीटोन बॉडीज रिलीज होंगी है ना चलो नेक्स्ट क्वेश्चन बता। व्हिच ऑफ दी फॉलोइंग वुड हेल्प इन प्रिवेंशन ऑफ डाययूरेसिस डाययूरेसिस ला जर का प्रिवेंट करायचा डाययूरेसिस कंडीशन म्हणजे लॉस ऑफ एक्सेस वाटर फ्रॉम बॉडी ठीक है एक्सेस वाटर ला तुम्हाला बॉडी बॉडी मधून लूज नाही जर का करायचंय मॅक्सिमम वॉटरला तुम्हाला जर रीअब्झॉर्ब करून घ्यायचं आहे तर कुठला फॅक्टर रिस्पॉन्सिबल असेल याच्यासाठी रिॲबॉर्ब्शन ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम रिनल ट्यूबील ड्यू टू अल्डोस्टेरॉन करेक्ट आहे पहिलेच ऑप्शन करेक्ट आहे काय आहे सोडियम आणि वॉटर ला आपण काय करतोय रिॲबॉर्ब करून घेतोय

और नेक्स्ट टाइम मिलेंगे हम फिर से मिलेंगे फिर से हमारा प्रैक्टिस सेशन होगा ऐसे ही होगा uh, तो तब तक, तक देखो जितने हमारे लेसंस हमारे नॉर्मल लेक्चर में कवर हो रहे है तो उतने ही लेसंस पे क्या होगा हमारा नेक्स्ट प्रैक्टिस सेशन होगा ठीक है तो क्या है आपको भैया पढ़ाई करनी है नोट्स बनाने हैं आपके खुद के ठीक है तो मिलते हैं नेक्स्ट क्लास में चलो थैंक यू और बाकी बेटा थैंक यू ठीक है चलो पढ़ाई करो ये आपकी पहली प्रायोरिटी होनी चाहिए बाकी मिलते हैं बाकी क्लासेस में